एमडीटीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका. आणि हो, सर्वांनी मास्क वापरा, सुरक्षित राहा, शक्यतो घरीच राहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. धुळे जिल्ह्यातील म्युकर मायकोसिस या आजाराने ग्रस्त रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशन तर्फे 100 खाटांचा अद्ययावत वॉर्ड तयार करण्यात आला आहे. धुळे येथील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या म्युकर मायकोसिस आजारावरील उपचार केंद्राचं लोकार्पण केलं. लोकार्पणाची वाट न बघता रुग्णांवर उपचार सुरू करण्याच्या सूचना मी यापूर्वीच दिल्या होत्या, त्याप्रमाणे काही रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज या रुग्णांची मी विचारपूस केली असता येथील उपचार व इतर सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. जनतेचे हे समाधान व आशीर्वाद हीच माझी खरी कमाई आहे. राज्यातील जनता कोरोनाच्या आव्हानाचा सामना करत असतानाच म्युकर मायकोसिस या आजाराचे दुहेरी संकट आपल्यासमोर उभे राहिले. धुळे जिल्ह्यातील म्युकर मायकोसिस या आजारानं ग्रस्त रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनतर्फे 100 खाटांचा अद्ययावत वॉर्ड तयार करण्यात आला आहे. जवाहर मेडिकल फाउंडेशन व ACPN डेंटल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या ठिकाणी 24 तास उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे येथे उपचार घेणारी प्रत्येक व्यक्ती केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्याही सदृढ व्हावी या उद्देशाने रुग्णांचं समुपदेशनही केलं जाणार आहे. आज या उपचार केंद्राचं लोकार्पण झालं असून आजपासून हे उपचार केंद्र रुग्णांच्या सेवेत समर्पित असणार आहे. नेहरून MDTV न्यूज प्रतिनिधी दिलीप साळुंके.